अंजनेरी सोसायटीचे चेअरमन पदी शांताराम घाडगे, व्हाईस चेअरमन अरुण शिंदे. त्र्यंबकेश्वर तालुक्यातील अंजनेरी सोसायटीच्या चेअरमन पदी शांताराम घाडगे तर व्हाईस चेअरमन अरुण शिंदे यांची बिनविरोध निवड झाली. गाव पातळीवर शेतकऱ्यांची आर्थिक प्रगती व्हावी, त्यांची जीवनशैली बदलावी यासाठी विविध कार्यकारी सोसायट्या कार्यरत असतात. त्र्यंबकेश्वर तालुक्यातील अंजनेरी गावच्या विविध विकास कार्यकारी सोसायटीने शेतकरी वर्गाला सदैव मदतीचा हात दिला आहे. व्हाईस चेअरमन अरुण शिंदे यांनी सर्वांचे आभार व्यक्त करत नाशिक लोकशाही न्यूज वृत्तवाहिनीशी बोलताना अधिक माहिती दिली. नमस्कार. अंजनेरी विविध कार्यकारी सोसायटी तालुका त्र्यंबकेश्वर येथे आमचे शांताराम बळवंत घाडगे यांची चेअरमनपदी निवड झाली. व्हाईस चेअरमनपदी अरुण प्रभाकर शिंदे यांची निवड झाली. तर सर्व संचालकांनी जी मदत केली त्या सर्व संचालक आम्ही सोबतीने काम करू आणि आलेल्या शेतकऱ्यांच्या अडीअडचणी आम्ही नक्की सोडवण्याचा प्रयत्न करू. त्यांचं बियाणे असो, औषधं असो, सर्व प्रकारचे त्यांना आम्ही मदत करू. आणि आलेल्या आता दीपावली सण आहे, यांना मी सर्वांना दीपावलीच्या हार्दिक शुभेच्छा देतो. चेअरमन शांताराम घाडगे यांनी देखील दिवाळीच्या शुभेच्छा देत आपले मनोगत व्यक्त केले. शांताराम बळवंत घाडगे माझे चेअरमनपदी निवड झाली. दिवाळीच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा. नाशिक लोकशाही न्यूज ब्युरो रिपोर्ट, नाशिक. निवडणूक निर्णय अधिकारी संजय गायकवाड यांनीही निवड झाल्याची जाहीर असून या प्रसंगी संचालक शरद चव्हाण, योगेश चव्हाण, सुभाष मिंदे, निवृत्ती चव्हाण, सुदाम चव्हाण, सुमनबाई चव्हाण, मधुकर सोनवणे, लुखा चव्हाण हे उपस्थित होते. पोलीस पाटील राजाराम चव्हाण, उपसरपंच संजय चव्हाण, ग्रामपंचायत सदस्य भागवत गांगुर्डे, कमलेश शिंदे, दिलीप चव्हाण, कैलास चव्हाण, भाऊसाहेब घाडगे, नरेंद्र चव्हाण, गोटू करंडे, पंडित चव्हाण, सामाजिक कार्यकर्ते दिलीप ढेरिंगे, निशांत गांगुर्डे, दिलीप शिंदे यांनी नूतन पदाधिकाऱ्यांचे अभिनंदन केले.